मला वाटतं की तू खरं म्हणजे या सगळ्या विषयाबद्दल तुझ्या करताना ती काँग्रेसची तक्रारी अंतर्गत बाब आहे, त्याच्यावर मी काय बोलणं उचित नाही. पण शेवटी केव्हा तरी हा निर्णय होणारच होता. मला वाटतं मी ज्यावेळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला तर हीच भूमिका मांडली होती की पक्षामध्ये आणि हा संघर्ष आमच्या वडिलांनीसुद्धा एकेरी केला होता. पक्षांतर्गत लोकशाही असली पाहिजे म्हणून त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागलेली होती. अजूनही पक्ष अजूनही सुधारणार नसतील तर मला वाटतं मग मूळवर 4-5 लोक फक्त पक्षात राहतील असं वाटतं. पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा काल सांगितलंय की अनेक ज्येष्ठांचा अपमान वारंवार काँग्रेस पक्षात केला जातो, या वक्तव्याकडे कसं पाहतात? आत्मचिंतन करण्याची गरज आहे. असं आहे की पृथ्वीराज चव्हाणांनाही उशिरा सुचलं शहाणपण, त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीच बोललेलं आहे आणि म्हणजे मला वाटतं त्या आता तरी त्यातून आता ते बोध घेतील आणि काहीतरी त्यातून मार्ग काढतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. परंतु त्यांच्याही काळामध्ये काँग्रेस पक्षाची राज्यामध्ये काय काय अधोगती झाली हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे ना. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर घरोबा केल्यानंतर आता शिवसेना ब्रिगेड बरोबर चालली आहे, कसं बघताय शिवसेना की शिवसेने कोणावर युती करावा त्यांचा अधिकार आहे. पण आता मुळात जनाधार गमवलेल्या शिवसेनेला आता कोणाच्या तरी आधाराची आता गरज लागलेली आहे, गरज भासायला लागलेली आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून जर त्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादीवर युती केल्यामुळेच आज तुमचे 40 आमदार बाहेर पडले. आता तरी उर्वरित आमदार बरोबर ठेवण्याची मोठं आव्हान उद्धवजी समोर आहे, त्याचा त्यांनी आता विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आपल्या नेतृत्वाचं अपयश आणि पक्षाच्या धोरणामध्ये पक्षाने घेतलेली विचाराची फरकत त्याच्यामुळे आज शिवसेनेला मला वाटतं अन्य अशा काही लोकांबरोबर युती करण्याची आता गरज भासायला लागलेली आहे. जसं त्याचा व्यक्तीचा प्रश्न आहे त्यांनी काय करावं, असं आहे की त्यांचा रोष काँग्रेसच्या नेतृत्वावर आहे. खरं म्हणजे त्यांनी तो निर्णय करायचा आहे काय करायचा. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षावर देखील वेगवेगळे आरोप झाले. आज त्या पक्षाशिवाय आम्हाला आता पक्षाशिवाय देशाला पर्याय नाही. मला वाटतं अशा पद्धतीने अधिकार माझा नाही आहे, पण त्यांनी जर इच्छा व्यक्त केली पक्ष नेतृत्वाकडे भाजपमध्ये येऊन काम करण्याची तर तो निर्णय पक्ष नेतृत्व करेल. आपण काय मध्यस्थी करणार? मला माहीत असं मी एवढा मोठा माणूस नाही आहे.